स्वागत सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने। मुंबईच्या विशेष पोलीस आयुक्त म्हणून देवेन भारती यांची नियुक्ती करण्यात आली, अशा प्रकारचा शासन आदेश काढण्यात आला। यापूर्वी मुंबईत विशेष पोलीस आयुक्त पदाची पोस्ट नव्हती, विशेष पोलीस आयुक्त पदाची पोस्ट तयार करण्यात आली आणि त्या अनुषंगाने आता आपण बघतोय देवेन भारती यांचं पुनर्वसन कधी केलं जाणार, हा जो एक जो प्रश्न उपस्थित होत होता त्या अनुषंगाने आपण बघतोय की आता विशेष पोलीस आयुक्त म्हणून देवेन भारती यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, त्याबद्दलचा शासन आदेश देखील काढण्यात आला। आता क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय पोलीस दलाच्या संदर्भातली की मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त म्हणून देवेन भारती यांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्याबद्दलचा विशेष आदेश जो आहे तो काढण्यात आलाय। राज्य सरकारकडून हा आदेश जारी करण्यात आलाय आणि त्याचीच ही प्रत स्क्रीनवरती आता आपण जो आदेश बघताय त्या आदेशानुसारच देवेन भारती यांची मुंबई विशेष पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। यानंतर आणखीन एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज अशी आहे की देवेंद्र फडणवीस आणि महावितरण कर्मचारी यांच्या बैठकीत यशस्वी चर्चा झाली। सूत्रांची माहिती अशी आहे की आंदोलनाबद्दल या बैठकीत चर्चा झाली आहे, संप मागे घेण्याबाबत तोडगा निघाला आणि थोड्याच वेळात याबद्दलची अधिकृत घोषणा जी आहे ती केली जाईल। आणि या संपाचा परिणाम जो आहे तो राज्यातल्या काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून आला। जर आपण बघितलं तर औद्योगिक वसाहतींना याचा मोठा फटका बसला होता। पुण्याच्या शिवणे भागातील MIDC मधील वीज पुरवठा खंडित झाल्यानं कारखाने बंद होते, पण आता उपमुख्यमंत्री आणि वीज कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा झाली आणि या ही चर्चा जी आहे ती यशस्वी झाल्याचं कळत आहे। याचबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी तुषार रुपणवर आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। तुषार, उपमुख्यमंत्री आणि वीज कर्मचाऱ्यांच्या बैठकीत यशस्वी तोडगा निघू शकलाय का? विशाल, आपण जर पाहिलं असेल तर गेल्या 2 तासांपासून सुरू असणारी ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस आणि वीज कर्मचाऱ्यांची बैठक संपलेली आहे। आपल्याला सूत्रांकडून जी माहिती मिळते त्या माहितीनुसार यामध्ये तोडगा निघालेला आहे आणि थोड्याच वेळात अधिकृत अशी घोषणा या ठिकाणी केली जाणार आहे। वीज कर्मचाऱ्यांचा संप मागे घेण्यासंदर्भातली तोडगा काढण्यात आलेला आहे, थोड्याच वेळात संदर्भातली अधिकृत अशी घोषणा होईल। गेल्या 2 तासांपासून स्वतः देवेंद्र फडणवीस ऊर्जा विभागाचे सर्व अधिकारी आणि प्रमुख या ठिकाणी नेत्यांमध्ये ही बैठक सुरू होती आणि या बैठकीमध्ये यशस्वी अशी चर्चा झालेली आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी अधिकृत अशी घोषणा स्वतःला पण ही जी चर्चा झालेली आहे या चर्चेत तू जसं म्हणतोय की यशस्वी तोडगा यशस्वीरित्या ही चर्चा झाली आणि तोडगा निघालेला आहे, साधारण किती वेळामध्ये याबद्दलची अधिकृत घोषणा होईल? कारण आता या संपाचा परिणाम राज्यातल्या काही औद्योगिक वसाहतींमध्ये दिसायला लागला। विशाल, आपण जर पाहिलं असेल जेव्हापासून वीज कर्मचारी संपावरती गेले होते तेव्हापासून राज्यातल्या अनेक भागांमधली ही वीज आपल्याला गोल होताना पाहायला मिळाली होती, अनेक भागात आपल्याला अंधार पाहायला मिळाला होता। मात्र गेल्या 2 तासांपासून सह्याद्री अतिथीगृहावरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऊर्जा विभागाच्या सर्व प्रमुख अधिकाऱ्यांसह ज्या ठिकाणी ही बैठक घेतली आहे, थोड्याच वेळात अधिकृत घोषणा संपा मागे घेण्यासंदर्भातली या ठिकाणी होणार आहे। या बैठकीमध्ये प्रामुख्याने सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळते, त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी ही तातडीची बैठक घेतली। या बैठकीमध्ये जवळपास 21 संघटनांचे कर्मचारी सहभागी होते आणि या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झालेली असून अधिकृतपणे घोषणा या ठिकाणी आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे। तुषार, काय मागण्या मुळात वीज कर्मचाऱ्यांच्या होत्या, खासगीकरणाचा मुद्दा यामध्ये होता, याबद्दल काय माहिती देता येईल? विशाल, आजची जर आपण बैठक पाहिली असेल तर आजच्या बैठकीमध्ये प्रामुख्याने खासगीकरणाच्या मुद्द्या संदर्भातला या ठिकाणी मुद्दा होता, त्याचप्रमाणे लायसन्स संदर्भातला देखील मुद्दा होता, असे विविध मुद्दे या बैठकीमध्ये चर्चेले गेले होते। प्रामुख्याने 33 संघटना होत्या, विविध प्रश्न होते, मात्र देवेंद्र फडणवीसांनी सर्व प्रमुख अधिकाऱ्यांना या बैठकीला उपस्थित करण्यात आले होते। त्याचप्रमाणे महावितरणाचे जे डायरेक्टर आहेत ते सुद्धा या बैठकीला उपस्थित होते। या बैठकीमध्ये सकारात्मक अशी चर्चा झालेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस या संदर्भातला भाष्य करू शकतात आणि ज्या संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते ते संप मागे घेण्यासंदर्भातली घोषणा करू शकतात थोड्याच वेळात। विशाल, तुषार, कोणकोणत्या वर्गातले अधिकारी म्हणजे वीज वितरण कंपनीतले कोणकोणत्या वर्गातले अधिकारी या संपात सहभागी झाले होते? प्रामुख्याने आपण जर पाहिलं असेल तर राज्यभरातल्या ज्या 33 संघटना आहेत त्या 33 संघटनेतले प्रत्येक स्तरातले या ठिकाणी कर्मचारी असेल, पदाधिकारी असेल, त्यांचे प्रमुख अधिकारी या बैठकीमध्ये उपस्थित होते। त्यामध्ये खाजगीकरणाचा मुद्दा असेल, लायसन्सचा मुद्दा असेल,
यासह विविध मुद्द्यांमध्ये चर्चेला गेले होते. नमुने महाराष्ट्रातले जे प्रमुख चार विभाग आहेत ते चार विभागाचे प्रमुख अधिकारी या बैठकीमध्ये उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांनी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव सचिव त्याचप्रमाणे महावितरण असेल मोस्को असेल त्यांचे डायरेक्टर सुद्धा या बैठकीला उपस्थित करण्यात आले होते. त्या सर्वांच्या या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी काय मागण्या असल्या मागण्या ऐकून घेतल्या आणि यावरती नेमका तोडगा कसा काढण्यात येईल त्या संदर्भातली देखील या बैठकीमध्ये चर्चा झाली. धन्यवाद तुषार या सगळ्या माहितीबद्दल. दिलासादायक बातमी म्हणावी लागेल ही राज्यातल्या जनतेकरता सगळ्यांकरताच की वीज वितरण कंपन्यांनी म्हणजे वीज कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेल्या होत्या. सगळ्या संघटना या संपामध्ये सहभागी झालेल्या होत्या आणि त्यामुळे त्याचा परिणाम राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी दिसून येत होता. पण आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि या सगळ्या संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये जी काही चर्चा झाली ती चर्चा यशस्वी झाल्याचं कळतं. यामध्ये तोडगा काढण्यात आलेला आहे. काही मागण्या ज्या आहेत त्यावरती चर्चा देखील झाली आणि थोड्याच वेळात हा संप मागे घेण्याच्या संदर्भातली अधिकृत घोषणा जी आहे ती केली जाईल. आणि यानंतर आणखीन एक महत्वाची बातमी अनिल परब यांच्या संदर्भातली. अनिल परब यांची संपत्ती जी आहे ती जप्त करण्यात आली. ईडीकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे. 10 कोटी 20 लाखांची संपत्ती जी आहे ती जप्त करण्यात आली आहे. साई रिसॉर्ट संबंधित ही संपत्ती जप्त झाल्याचं कळत आहे. आता क्षणाची महत्वाची बातमी आपण बघतोय. ब्रेकिंग न्यूज. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते विधान परिषदेचे आमदार अनिल परब यांची संपत्ती जी आहे साधारण 10 कोटी 20 लाखांची संपत्ती जप्त करण्यात आली. ईडीकडनं ही कारवाई करण्यात आल्याचं कळतंय. साई रिसॉर्ट संबंधित ही संपत्ती जप्त करण्यात आली. या विषयाला घेऊन त्यांची चौकशी केल्या जात होते. वारंवार त्यांना चौकशीसाठी देखील बोलवलं गेलं आणि आता थेट ही संपत्ती जप्त करण्यात आल्याची कारवाई ईडीकडनं करण्यात आली आहे. पुढे पाहूयात अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून टीका करण्यात येते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यावर भाष्य केलं. एकनाथ शिंदेंनी शरद पवार आणि अजित पवारांवर घणाघाती टीका केली. संभाजी महाराज धर्मवीरच आहेत असं एकनाथ शिंदे म्हणाले. अजित पवारांचं वक्तव्य अपमानजनक असून अजित पवारांनी माफी मागायला हवी असंही शिंदे म्हणाले. दोन गट झाले. एक शरद पवार साहेबांचा एक वेगळा गट आणि अजित पवारांचा वेगळा गट. कारण पवार साहेबांनी म्हटलंय की धर्मवीर आणि स्वराज्य रक्षक म्हणायला पाहिजे आणि हे म्हणतात धर्मवीर म्हणायचंच नाही. ही वर्षानुवर्ष त्यांना पदवी प्राप्त झालेली धर्मवीर त्यांनी धर्मवीरच आहेत ते. पण अजितदादांसारख्या माणसाने अशा प्रकारचं भाष्य करणं हे त्यांना न शोभणार आहे. आणि मला वाटतं याची निंदा सगळेजण करतायत. निंदाजनकच वक्तव्य आहे. त्यांनी जसं राष्ट्रसंत आणि महापुरुषांचे अपमान झाले असं ओरड केली आणि सगळ्यांनी माफी मागितली पाहिजे असं म्हणाले. माझी दादांना देखील तोच नियम लागू होतो. त्याने देखील माफी मागितली पाहिजे. शेवटी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं बलिदान याचा त्याग जो आहे हे कुणालाही विसरता येणार नाही. यानंतर थेट जाणार आहोत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेत. पीटीआय आहे हे चांगलं आलं पीटीआयने हे सुरू केल्यामुळे. इंटरव्ह्यूज तुम्हाला मला पीटीआयचा फोन होता दिल्लीवरून. नंतर नंतर वेगळं चावा तुम्हाला चावायचं बाईट बाईट रोल रोल गोल सुरुवात
छेडून तुम्ही सगळे सॅटिस्फाईड झाले की बोलतो लोकशाही मागे राहिली लोकशाही मागे राहिली आता थोड्या वेळपूर्वी वीज वितरण वीज कर्मचारी काल रात्रीपासनं आपल्या ज्या विजेच्या तिन्ही कंपन्या आहेत या तिन्ही कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी एक संपाची देऊन संप सुरू केला. काही मागण्यांच्या संदर्भात हा संप होता. आज त्याबद्दल या संघटनांची चर्चा झाली आहे. जवळजवळ 32 संघटना आज या चर्चेमध्ये सहभागी झाल्या. यामध्ये तिन्ही कंपन्यातल्या विविध कर्मचाऱ्यांसहित कंत्राटी कर्मचाऱ्यांची संघटना देखील सम्मिलित होती आणि प्रामुख्याने 3-4 मुद्द्यांवर या ठिकाणी आमची अतिशय सकारात्मक चर्चा ही आज झालेली आहे. मुळात राज्य सरकारच्या वतीनं सगळ्यात पहिल्यांदा मी राज्य सरकारची भूमिका या ठिकाणी घोषित केली की राज्य सरकारला या कंपन्यांचं कुठलंही खाजगीकरण करायचं नाही. या उलट पुढच्या 3 वर्षामध्ये 50,000 कोटी रुपयाची गुंतवणूक या तीनही कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या ॲसेट्समध्ये राज्य सरकार स्वतः करणार आहे. त्यामुळे आपले ॲसेट कोणाला देण्याचा किंवा अशा प्रकारे त्याचं खाजगीकरण करण्याचा कुठलाही विचार नाही. मी यावेळी हे सांगितलं की यापूर्वी ओरिसानी अशा प्रकारे केलेलं आहे. त्यांनी 51% टाटाला दिली आहे, दिल्लीने केला आहे, पण महाराष्ट्रामध्ये असा आमचा कुठलाही विचार या संदर्भातला नाही. अतिशय स्पष्टपणे ही गोष्ट मी सांगितली आहे. एक महत्त्वाचा जो विषय की ज्याच्यामुळे मला असं वाटतं हा जो काही संप आहे हा संप त्या ठिकाणी झाला तो म्हणजे पॅरलल लायसन्सिंग. जो विजेचा कायदा आहे या कायद्यामध्ये एक पॅरलल लायसन्सेसची एक व्यवस्था आहे आणि त्या संदर्भात नुकतंच MERCकडे एका खाजगी कंपनीनं त्या ठिकाणी प्रायव्हेट लायसन्सिंगच्या संदर्भात एक अर्ज दाखल केला आहे आणि या संदर्भात या सगळ्या युनियन्सचं असं म्हणणं होतं की महाराष्ट्र सरकार किंवा आपल्या ज्या कंपन्या आहेत विशेषतः वितरण कंपनी असेल यांनी या संदर्भात कंटेस्ट करणं गरजेचं होतं. कारण पॅरलल लायसन्स आल्यानंतर त्याचा जो परिणाम आहे हा आपल्या कंपन्यांवर त्या ठिकाणी होणार आहे, त्याच्या प्रॉफिटॅबिलिटीवर त्याचा परिणाम होणार आहे आणि त्याचा कॅस्केडिंग इफेक्ट देखील तयार होऊ शकतो. या संदर्भात मी त्यांना आश्वस्त केलेलं आहे की आत्ता जे काही नोटिफिकेशन काढलं होतं हे त्या खाजगी कंपनीनी काढलेलं नोटिफिकेशन आहे. आताची जी स्टेज आहे त्या स्टेजला MERC या संदर्भातलं नोटिफिकेशन काढेल आणि MERCनी नोटिफिकेशन काढल्यानंतर आपल्या कंपनीचं हित बघता आपण पूर्णपणे त्या ठिकाणी कंटेस्ट करू, त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेऊ आणि आपली सगळी भूमिका की त्याचा आपल्यावर काय परिणाम होणार आहे, त्याच्यामुळे काय नुकसान होणार आहे, अशा प्रकारची सगळी भूमिका ही त्या ठिकाणी मांडली जाईल. आणि याच्या व्यतिरिक्त जो काही आपला कायदा आहे या कायद्यामध्ये जी काही आयुधं ही कंपनीला राज्य शासनाला जी काही आयुधं उपलब्ध आहेत त्या सगळ्या आयुधांचा वापर करून आपल्या कंपनीच्या हितामध्ये MERCचा निर्णय झाला पाहिजे याकरता पुढाकार हा कंपनीच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून घेतला जाईल
अशा प्रकारचं अतिशय स्पष्ट असं आश्वासन देखील या ठिकाणी मी दिलेलं आहे. यासोबत कंत्राटी कामगारांच्या संदर्भात विधानसभेतच आपण घोषणा केली होती की त्यांना काही ॲडिशनल मार्क देऊन आताची जी भरती आहे त्यात त्यांना कुठेतरी जाता आलं पाहिजे, पण त्यात माझ्या असं लक्षात आणून देण्यात आलं आहे की विशेषतः एज रिलॅक्सेशन दिल्याशिवाय त्यांना त्या ठिकाणी घेता येणार नाही. तर एक स्पेशल केस म्हणून जे काही एज रिलॅक्सेशन आपल्याला देता येईल ते निश्चितपणे राज्य सरकार किंवा आपली कंपनी जी आहे ती कंपनी त्या ठिकाणी देऊन त्यांचा समावेश कसा करून घेता येईल याला प्राधान्य आपण देणार आहोत. यासोबत असंही लक्षात आणून दिलं आहे की कंत्राटी कर्मचाऱ्यांना जो ॲक्च्युअल आपल्या नियमाने जो पैसा मिळाला पाहिजे किंवा पगार मिळाला पाहिजे तो न मिळता तो कमी मिळतो आहे, तर त्याही संदर्भात आपण हे ठरवलेलं आहे की एक व्यवस्था उभी करायची की ज्यातनं त्यांच्या हिश्श्याचा एकही पैसा कोणाला त्या ठिकाणी काढता येऊ नये. यासोबत या युनियनशी आम्ही चर्चा करणार आहोत आणि चर्चा करून त्या संदर्भात त्यांनीही काही प्रपोजल्स तयार केलेले आहेत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात, तर त्याही संदर्भात त्यांच्याशी चर्चा आम्ही करणार आहोत. एक ॲग्रिकल्चर कंपनी तयार करण्याचा जो काही राज्य सरकारचा विचार आहे त्याही संदर्भात युनियनशी चर्चा झाली. त्यावेळेस मी त्यांना हे सांगितलं की ॲग्रिकल्चर कंपनी तयार करण्याच्या संदर्भात आमच्या डोक्यातला विषय एवढाच आहे की आज ॲग्रिकल्चरमध्ये इनपुट इलेक्ट्रिसिटी नेमकी किती जाते आहे आणि किती बिल होते आहे किंवा त्याचा ॲक्च्युअल आपल्यावर किती त्याचा भार पडतो आहे याची आपल्याजवळ कुठली व्यवस्थाच नाही आहे, आणि त्यामुळे अनेक वेळा आपली इनएफिशियन्सी किंवा जी वीज चोरी आहे या दोन्ही गोष्टी ॲग्रिकल्चर नावावर आपण टाकून देतो, तर जोपर्यंत रोग हा नेमका काय आहे हा आपल्या लक्षात येणार नाही तोपर्यंत आपली एफिशियन्सी सुधारणार नाही आणि आपण ॲग्रिकल्चर नावाने त्या ठिकाणी लोड टाकत राहू आणि ॲग्रिकल्चरच आम्हाला अनवायबल करताय अशा प्रकारचं चित्र तयार होईल. पण त्यासोबत मी त्यांना ही देखील ऑफर दिली आहे की यापेक्षा चांगलं काही त्यांच्याजवळ जर एखादी स्कीम असेल किंवा त्यांच्याकडे विचार असेल तर त्यांच्याशी चर्चा करायला आम्ही तयार आहोत आणि त्या माध्यमातून त्यांनी दिलेली योजना अधिक चांगली असेल तर ती देखील स्वीकारण्याकरता राज्य सरकार मागे पुढे पाहणार नाही. जलविद्युत प्रकल्पाच्या संदर्भातही मागच्या काळामध्ये जो काही एक प्रयोग केला होता आणि त्यातनं काही लोकांना दिले होते त्यातनं काही इन्व्हेस्टमेंट आलं नाही, तर त्या संदर्भात एक कॅबिनेटला आमचा निर्णय लवकरच येतो, त्याही संदर्भात आम्ही काही निर्णय करणार आहोत जेणेकरून अशा प्रकारे केवळ आपले ॲसेट अडवण्याच्या दृष्टीनं जे काही त्या ठिकाणी कोणाला जर देण्यात आले असतील तर ते अशा प्रकारे न करता आपल्याला त्यातनं जलविद्युत प्रकल्प सुरू करायचा आहे त्याच्यामुळे असे अडलेले ॲसेट किंवा अशा प्रकारचे जे काही निर्णय आहेत या निर्णयाचा फेरविचार करण्याच्या संदर्भात आम्ही एक कॅबिनेटमध्ये त्या संदर्भातला निर्णय देखील आणतो आहोत. एकूणच ज्या काही गोष्टी युनियन्सनी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत आणि शासनाचा विचार यामध्ये काही फार अंतर नाही आहे. कदाचित आमची बैठक ही यापूर्वी झाली असती तर अशा प्रकारची वे देखील आली नसती, पण यातनं जे काही कम्युनिकेशन गॅप झाली ती कम्युनिकेशनची गॅप आपल्याला कशा प्रकारे कमी करता येईल हा प्रयत्न आम्ही करू. मात्र मला असं वाटतं की या ठिकाणी युनियन्सला देखील आम्ही जी भूमिका घेतली आहे ती भूमिका त्या ठिकाणी योग्य वाटते आहे, कारण त्यांची भूमिकाच आम्ही त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे आणि म्हणून मी त्यांना विनंती केली आणि विनंती केल्यानंतर त्यांनी त्यासंदर्भात सगळ्यांनी एकत्रितपणे निर्णय घेतलेला आहे, तो निर्णय त्यांनीच या ठिकाणी घोषित करावा अशी मी त्यांना विनंती करतो. शर्मा सर बोलता तुम्ही? महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री तथा ज्या खात्याचा कार्यभार सांभाळतात ऊर्जामंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या आता मनोगतानंतर मागच्या 9 तारखेला या ऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या 31-32 संघटना प्लस कॉन्ट्रॅक्टर असोसिएशननी काही प्रश्न महाराष्ट्र शासनाला विचारले होते की बाबा ज्या पद्धतीने आता साहेबांनी सांगितलं की पॅरलल लायसन्सच्या स्वरूपामध्ये जर अशा प्रकारचा प्रयोग महाराष्ट्रात झाला तर त्याचे दुष्परिणाम उर्वरित महाराष्ट्राच्या ग्राहकांवर काय होणार आहेत, तर ती भूमिका सातत्याने आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला. त्या संदर्भात आम्ही नागपूरला सुद्धा एक जबरदस्त मोर्चा विधानसभेवर नेला होता. ज्या ठिकाणी पॅरलल लायसन्सी होते त्या पॅरलल लायसन्स संदर्भामध्ये ठाण्यामध्ये सुद्धा आम्ही जनजागरण टाईप एक 2020-2025 त्या ठिकाणी जनजागरण त्या ठिकाणी केलं की जेणेकरून मुळात महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही हे सांगू इच्छितो की ज्या प्रकारे
दुर्दैवाने जर असे प्रयोग जर महाराष्ट्रात झाले तर महाराष्ट्राच्या उर्वरित ग्राहकांवर त्याचे दुष्परिणाम वाईट होणार आहेत. आणि ह्या अर्थाने आम्ही या महाराष्ट्राच्या ऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व संघटना महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने वीज ग्राहकांच्या हिताच्या दृष्टीने एकत्र आलो होतो. माफक अपेक्षा ही एवढीच होती की महाराष्ट्र शासनाने त्याबाबतीची भूमिका आमच्या समोर व्यतीत करावी. दुर्दैवाने साहेबांनी जसं सांगितलं की थोडी कम्युनिकेशन गॅप झाली, एक महिन्याच्या पिरियडमध्ये काही बैठका झाल्याने कदाचित साहेबांकडे खूप वर्णन असावं, परंतु धीरेश काविन आपण आज आमची आज बैठक त्या ठिकाणी झाली, पण त्यासाठी आम्हाला एक दिवसाचा संप त्या ठिकाणी करावा लागला. महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही सर्वांच्या वतीने मी सांगू इच्छितो की आमची प्रामाणिक इच्छा अजिबात नव्हती, किंबहुना ज्या ज्या वेळा आम्ही आमच्या प्रेसच्या माध्यमातून आमच्यासमोर आलो, तुमच्यासमोर आलो, जनतेसमोर आलो, त्यावेळा आमचं एकच म्हणणं होतं की जी काय पॅरलल लायसन्सची कायद्याच्या स्वरूपाचे कायद्याचे जे काय आधार घेऊन जी येणार होती त्याचे दुष्परिणाम महाराष्ट्राच्या उर्वरित ग्राहकांवर होणार आणि म्हणून महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने आम्ही सोबत आलो होतो. म्हणून महाराष्ट्राच्या वीज ग्राहकांना कुठल्याही प्रकारचा त्रास त्या ठिकाणी देण्याचा आमचा विचार नव्हता आणि म्हणून एक प्रोटेस्ट म्हणून आम्ही हा कालचा विषय घेतला होता, कारण हा पायलट प्रोजेक्ट दुर्दैवाने महाराष्ट्रात होणार होता. आज महाराष्ट्राच्या बाहेर इतर राज्यामध्ये सुद्धा या घटनेचा प्रोटेस्ट प्रत्येक राज्याच्या डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टरला होते, वीज कर्मचारी त्या ठिकाणी सुद्धा होतात, परंतु आम्हाला खात्री होती की ज्यावेळा माननीय फडणवीस साहेबांच्यावर चर्चा होईल त्यावेळा काही भूमिका आमच्यासमोर राज्य सरकारची येईल आणि ती भूमिका त्यांनी आज आपल्यासमोर या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून आपल्यासमोर आणलेली आहे. आणि आमच्या एवढं माफक अपेक्षा होती की जर अशा प्रकारचा क्रीम भाग महाराष्ट्राच्या क्रॉस सबसिडाइज्ड ग्राहक जो आहे त्या ग्राहक ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणचा जे काही क्रीम भाग जर अशा प्रकारे प्रायव्हेट सेक्टरकडे जर गेला तर महाराष्ट्राच्या उर्वरित भागाला वीज मिळणं ती पण स्वस्त दरात अवघड होणार. ह्या सगळ्या जस्टिफाईड घटना गोष्टी आम्ही साहेबांच्या बरोबर एक तास चर्चा करत असताना सांगितल्या आणि आम्हाला एका गोष्टीचा खूप आनंद आहे की त्यांनी अतिशय आता साहेब तर अभ्यासच आपल्या सगळ्यांना कल्पना आहे अतिशय मनापासून ऐकलं तर त्यांना जस्टिफाईड वाटल्या आणि त्यांनी ज्या पद्धतीने या ठिकाणी निर्णय दिला की याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचा खाजगीकरण होणार नाही ही महाराष्ट्र शासनाची भूमिका आहे, त्याचबरोबर त्यांनी ज्या प्रकारे आता हा रेग्युलेटरी कमिशनचा विषय असल्या कारणामुळे आम्ही प्रायोरिटी ज्याला आपण म्हणतो की पब्लिक नोटीस हिअरिंगच्या अगोदर आम्ही हा एक जरा थोडीशी गोष्ट महाराष्ट्रासमोर आणण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला हिअरिंगच्या वेळेला साहेबांना आम्ही विनंती केली की महाराष्ट्र शासनाला याच्यामध्ये इंटरव्हेंट करण्याचा अधिकार आहे. 2003 कायद्याच्या सेक्शन 14-15 अनुषंगाने जर पॅरल लायसन्सची देता येत असेल तर ती जर महाराष्ट्राच्या ग्राहकांच्या हिताची नसेल, इफ इट इज नॉट इन द इंटरेस्ट ऑफ पब्लिक ऑर कंज्युमर्स, तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाला इंटरव्हेंट करण्याचा अधिकार त्याच कायद्याने दिलेला आहे आणि म्हणून आतापर्यंत आम्ही महाराष्ट्र शासनाची भूमिका त्या ठिकाणी मागत होतो. त्यामुळे आज साहेबांनी त्याच पद्धतीने सांगितलं की महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा भाग त्यांची क्लिअर भूमिका त्यांनी आमच्यासमोर सांगितली की ज्या ठिकाणी महाराष्ट्राच्या वीज कंपनीला रेव्हेन्यू मिळतो तो भाग आम्ही कुठल्याही परिस्थितीत प्रायव्हेट सेक्टरला देणार नाही अशी महाराष्ट्र शासनाची भूमिका त्यांनी व्यक्त केली आणि आम्हाला एक तेही हवं होतं किंवा कारण त्याचा शेवटी दुष्परिणाम कारण आपण नेहमी बघतो की या महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये ज्या ज्या घटकाचा महत्व आहे म्हणजे शेतकरी असेल, ग्रामीण भागातला माझा बीपीएल ग्राहक असेल, तर त्यांना स्वस्त दरात वीज मिळली पाहिजे शासनाची भूमिका त्यांनी आम्हाला सांगितली. तर ती भूमिकाला कुठेतरी छेद देणारा निर्णय आणि तो निर्णय साहेबांनी या ठिकाणी सांगितला आहे. आम्ही त्या पद्धतीने आमचं प्रेझेंटेशन इंटरव्ह्यूचं प्रेझेंटेशन आम्ही त्या ठिकाणी करू रेग्युलेटरी कमिशनकडे आणि कुठल्याही परिस्थितीत अशा प्रकारची पॅरल लायसन्स करण्याची आमची भूमिका त्या ठिकाणी आम्ही राज्य शासन म्हणून त्या ठिकाणी आम्ही घेऊ. त्याचबरोबर जलविद्युत प्रकल्पाच्या बाबतीत तर साहेबांनी अतिशय क्लिअर कट भूमिका घेतली की बाबा ज्या काय जलविद्युत प्रकल्प इरिगेशनकडे आहे त्याच्या संदर्भातले आम्ही येत्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊ आणि तो पॉझिटिव्ह निर्णय आम्हाला सन्माननीय CMD साहेबांनी पण मागच्या वेळेस सांगितला होता. तर ती सुद्धा गोष्ट अतिशय आशादायक आम्हाला या ठिकाणी वाटली आश्वासक वाटली आणि त्यानंतर कॉन्ट्रॅक्टवरच्या संदर्भात सुद्धा साहेबांनी क्लिअर भूमिका विधानसभेमध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितली तीच भूमिका त्यांनी आज आमच्या समोर त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली. त्यांनी अतिशय सहानुभूती त्या कॉन्ट्रॅक्टवर लेबरच्या संदर्भात दिली इव्हन नॉट ओनली इन द पॉवर सेक्टर बाकीच्या क्षेत्रातलं सुद्धा कॉन्ट्रॅक्ट वर्करच्या संदर्भामध्ये साहेबांनी या ठिकाणी भूमिका व्यक्त केली की आम्ही त्यांच्या बाबतीत सहानुभूती आहोत आणि आम्ही कुठल्याही म्हणजे आम्हाला त्यांनी प्रपोजल सुद्धा मागितलं की त्या संदर्भामध्ये जे प्रपोजल असेल ते तुम्ही आम्हाला सबमिट करा आपण त्याच्यावर निश्चित चर्चा करू. त्याचबरोबर फ्रँचायझी संदर्भात सुद्धा साहेबांनी काही गोष्टी सांगितल्या तर आम्हाला एक गोष्टीचा आनंद की ज्याला आम्ही फ्रँचायझी लढा घेतला पूर्वी त्याला आम्हाला साहेबांनीच त्या ठिकाणी भूमिका त्या ठिकाणी मांडली होती त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची फ्रँचायझी होत असेल तर कुठल्याही गोष्टीची या ठिकाणी चर्चा होत असेल तर ती चर्चा फक्त शेती कंपनीच्या बाबतीतला असेल तर त्या संदर्भात तुमचं जे प्रपोजल आहे ते प्रपोजल द्या त्याच्यामध्ये कुठलाही इंटेन्शन
त्याच्या अनुषंगाने प्रायव्हेटायझेशन होईल, कुठल्या प्रायव्हेटायझेशनला प्रमोट करण्याचं होईल, अशा प्रकारची भूमिका अजिबात आमच्या माझ्या राज्य शासनाची अशी भूमिका साहेबांनी या ठिकाणी सांगितली आहे. आणि अशा प्रकारची भूमिका असल्यानंतर आम्ही सुद्धा सर्व 32 संघटना असतील, त्याचबरोबर कॉन्ट्रॅक्ट लेबरच्या संघटना असतील, यांनी विचार या ठिकाणी विचार विनिमय केला आणि साहेबांनी जाहीरित जे निर्णय या ठिकाणी घेतलेत त्या निर्णयाच्या बाबतीत आम्ही सुद्धा पॉझिटिव्ह निर्णय घेऊन आता जो आमचा संप चालू आहे त्या संपाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी निर्णय आम्ही संप मागे घेण्याच्या बाबतीत निर्णय घेतोय. आणि आम्हाला खात्री आहे की साहेब ज्या गोष्टीत या ठिकाणी कमिटेड केला ते कमिटमेंट 100% पाळतील. आणि जो काही दुरावा माझ्यासाठी या निर्माणे बाबतीत निर्माण झालेला आहे भविष्यामध्ये तो दुरावा कमी करण्याचा प्रयत्न साहेब तुम्ही आपण पुढाकार घेऊन कराल आणि महाराष्ट्राला प्रकाशमय करण्याचा अतिप्रकाशमय करण्याचं काम या ठिकाणी करू आपण आपल्या सगळ्यांच्या वतीने, असं आम्ही आमच्याही वतीने तुम्हाला आश्वासित करतो. धन्यवाद. थँक्यू. आणि अखेर वीरच कर्मचाऱ्यांनी आपला संप जो आहे तो मागे घेतलेला, राज्यातल्या जनतेला मोठा दिलासा. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.